आज संपूर्ण विधानसभेच्या माहीम मतदारसंघामध्ये सकाळपासून एक प्रकरण घडतंय, ते म्हणजे माहीमच्या कोळीवाड्यातील मच्छीमार परिसरामधील एका महिलेने थेट माहीमचे उमेदवार असलेले आणि शिवसेनेचे उमेदवार असलेल्या सदा सरवणकर यांना उंबरठ्यावरती उभं ठेवलं. प्रकरण होतं ते म्हणजे सी फूड स्टॉल बंद करण्यासंदर्भातील. आणि या सगळ्याबाबत आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी त्यांचे पुत्र समाधान सरवणकर आपल्यासोबत आहेत. सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय आज सकाळपासून ते प्रकरण गाजत आहे, आता हे प्रकरण थेट पोहोचले पोलीस स्टेशनमध्ये, ज्या महिला होत्या त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली, नेमकं काय घडलं होतं? काहीच नाही, हे कसं असतं, हे ठरवून केलेली गोष्ट आहे. घराच्या आतमध्ये मोबाईल चालू ठेवून कुठेतरी पहिलं ती उभाट्याची कार्यकर्ती आहे, त्याच्यामुळे कुठली साधी महिला नाहीये. त्या पक्षाची एका कार्यकर्ते असल्यामुळे तशा प्रकारे पक्षाच्या वतीने त्यांचं माहीम विधानसभेमध्ये कार्य शून्य आहे, काम सांगण्यासाठी काही नाहीये, त्याच्यामुळे हे असे प्रकार सुरू झालेत. पण ज्या नाईक होत्या ज्यांची तक्रार आहे, तर त्या सगळं सांगत या प्रकरणामध्ये की मी असं काही केलंच नाहीये आणि माझं नाव बदनाम केलं जात नाही. त्यांनी करू न करू ज्या काही गोष्टी आहेत, आपल्याकडे व्हिडिओ ते सर्वांना शेअर झालेले आहे की त्या परिसरामध्ये कशा प्रकारे तिकडे दारू विक्री जी काही सुरू होती ती त्या ठिकाणीचा व्हिडिओ देखील आहे. पण हा बघा, तिचं म्हणणं आहे की अनेक दिवसापासून बंद आहे, बरोबर आहे. मग अचानक आजच किंवा ज्या वेळेला प्रचार आहे त्याच वेळेला पाठवून घराच्या आतमधून कोणतरी व्हिडिओ काढते आणि असे प्रकार, म्हणजे आजकाल ती स्टंटगिरी झालेली आहे की व्हिडिओ काढणं, कुठेतरी आपल्याला प्रसिद्धी मिळते या सगळ्या गोष्टी करतात. पण आम्हाला आमच्या कामावरती 100% खात्री आहे, आम्ही जनतेची केलेली कामं ही लोकांपर्यंत घेऊन जातो, समोरच्यांकडे काम सांगण्यासारखं काहीच नाहीये, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार सुरू आहेत. एक मुद्दा याच्यामध्ये असा सुद्धा आहे की ज्या प्रकारे घराचा आरोप होत होता त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांचं आता म्हणणं असं आहे की ज्या नाईक होत्या त्यांचं नाव समोर घेतलं जात होतं, त्यामुळे त्यांचं थेट म्हणणं आहे की समाधान यांच्या विरोधात मी कदाचित मानहानीचा गुन्हा सुद्धा दाखल करण्याची शक्यता. कारण आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत त्यांचे, ज्या ज्या गोष्टी तिकडे घडतात किंवा मी ऑलरेडी सर्व मीडियाला रिपोर्ट दाखवले, त्यांच्याकडे पाठवलेलं की ती बाई कशा प्रकारे सर्व महिलांना त्रास देते, कशा प्रकारे ती सर्व महिलांबरोबर तिकडे भांडत असते, त्याच्यामुळे तिला जे करायचं ते माझ्याकडे सर्व तिचे व्हिडिओ आहेत, तिने जिथे जिथे मारामारी केल्या, तिकडे काय गडबड केली, त्याच्यामुळे मला काय, बघा शेवटी राजकारण ते त्यांच्यापर्यंत राजकारण करतायत, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण मला असं वाटतं की राजकारण असं असायला पाहिजे की तुम्ही काय काम करता हे लोकांपर्यंत, हे कसले व्हिडिओ काढणं आणि हे माहीम विधानसभेत त्याच्या आधी झालेलं आहे, फक्त व्हिडिओ फॉरवर्ड करायचं काम दाखवा लोकांना, तुम्ही काय काम केलेलं आहे हे दाखवा. आता ही संकल्पना कोणाची होती? आमदार सदा सरवणकरांची संकल्पना होती त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी, फूड प्लाझा आणि या गोष्टी. पण तिकडे ज्या काय प्रकार नंतर घडले आणि बीएमसीने नंतर ती गोष्टी थांबवली की काही दिवसासाठी, की जे काय असेल आम्ही नीट तपशील बघू कोण खरंच तिकडे बरोबर व्यवसाय करणार आहे, खरं कोळी जे आहेत ह्यांना ते व्यवसाय तिकडे देणार आहेत, आणि बाकीच्या महिलांची सुद्धा ह्या महिलेबद्दल तक्रारच आहे. ज्या प्रकारे सी फूड आता त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत, त्या जे बंद झालं होतं याच्या मागे कुठेतरी सदा सरवणकर यांनी बंद केले आहेत, कारण का तुम्ही ज्या प्रकारे व्हिडिओ समोर आणला होता त्याच्यामध्ये महापालिकेचं नाव समोर होते, काय सांगू? 100% महापालिकेने ते बंद केले होते. हे जे काही व्हिडिओ आहेत हे व्हायरल त्यावेळेला झाले, आधीची गोष्ट आहे की जेव्हा झाले त्यांना महापालिकेने असं ठरवलं की आम्ही सर्व जे काही क्रायटेरिया आहेत हे नीट बघून त्या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी होणार नाहीत, हे करून आम्ही फूड प्लाझा तो बंद नाही होणार, फूड प्लाझा परत चालू नाही. पण स्थानिक ज्या महिला आहेत खरं तिकडे ज्या राहत आहेत आणि खरं त्यांचे बचत गट आहेत, कोणाची दादागिरी तिकडे त्यांनी खपवून घेतली जाणार नाही, तिकडे ज्या खरंच महिला राहत आहेत ह्यांच्याकडे असं होतं की आम्ही तिकडचे दादा, अशा प्रकारचे जे काही ज्या काही गोष्टी होत्या ह्या तिकडे चालणार नाही, जसं बीएमसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की आम्ही नीट रितसर बघू कोणाचे तिकडे खरंच बचत गट आहेत आणि त्या बचत गटांना तिकडे त्या प्राधान्य देणार. एक शेवटचा प्रश्न आहे की ज्या प्रकारे तुम्ही आता सांगतात की हा ठरवून केलेला आहे किंवा ज्या महिला आहेत त्या उभाटा गटाच्या आहेत, निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस राहिलेत, या सगळ्यावरती असं प्रकरण समोर येतं, अख्ख्या माध्यमांमध्ये सकाळपासून तेच प्रकरण पाहायला मिळतंय, निवडणुकीच्या तोंडावर याचा फटका सरवणकरांना माहीममध्ये बसेल असं वाटतं का? बिलकुल नाही, कारण की माहीममध्ये ज्या ठिकाणी ती महिला राहते त्या ठिकाणी तिचा एकाही कुटुंबाशी पटत नाही, फक्त हे कुठेतरी पब्लिसिटी स्टंट करण्यासाठी. आजकाल लोक हुशार झालेत, निवडणुकीच्या कालावधीतच असे का व्हिडिओ येतात, त्याच्यामुळे जनतेला माहित असतं की त्याच वेळेला हे असे व्हिडिओ येतात आणि कुठेतरी कोणतरी घरात ना विचार करा ना, घरात नाही जायच्या आधीपासून ह्यांची रेकॉर्डिंग सुरू आहे, ते काही अचानक घडलेला प्रकार नाहीये, त्याच्यामुळे हा प्री प्लॅन्ड पूर्ण व्हिडिओ होता. एक शेवटचा प्रश्न की आता पुढचं पाऊल तुमचं काय असणार या सगळ्या प्रकरणामध्ये, कारण पोलिसात सुद्धा तक्रार दाखल झाली? नाही, आम्हाला ते प्रकरण आमच्यासाठी काहीच नाही, आम्ही आमचा प्रचार करतोय, आम्ही लोकांपर्यंत आमची कामं नेतोय आणि जी जनतेनी कामं तिकडे केलेली आहेत त्या प्रकारे आम्ही आमच्या तिकडे चांगल्या प्रकारे मतदान होणार आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर हे होते समाधान सरवणकर आणि आपण पाहतोय ज्या प्रकारे माहीम मध्ये जे प्रकरण गाजतंय या सगळ्यावरती त्यांनी सविस्तर बातचीत केली. कॅमेरा पर्सन अवधेश कोरी, सर मी वैभव पाटील, मुंबई.